नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया महत्त्वाच्या घडामोडी. आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्याने महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांसह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची माहिती. रत्नागिरीच्या मिरजोळ येथील आरजू टेक्सोल कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. सिंधुदुर्गातील शाखेमध्ये पैसा भरणा केलेल्या काही जणांची कुडाळ पोलीस ठाण्यात धाव. फ्लेमिंगो सिटीसाठी पर्यावरणवादी एकवटले. फ्लेमिंगोसाठी हायकोर्टाची टीम नवी मुंबईत. पक्षीमित्रांनी दाखल केली होती याचिका. आणि खेड तालुक्यात शिंदे गटाला जोरदार धक्का. तळे येथील ग्रामस्थांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. पाहूया सविस्तर वृत्त. ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलं, तीच मनुस्मृती जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये जाळली. मात्र मनुस्मृती दहन करण्याच्या नादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील फाडला गेलाय. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्याने महाड पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड व इतर कार्यकर्त्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय, असं महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्याकडून सांगण्यात आलंय. महाड शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले त्यांच्याविरुद्ध. त्याच्यामध्ये एक माननीय जिल्हाधिकारी आदेश आहे, त्यांचा जमाबंदी आदेश आहे, त्यांचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्याविरुद्ध 188 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 135 गुन्हे दाखल करण्यात आले. तसंच दुसरा जो गुन्हा आहे ॲट्रॉसिटीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पोस्टर आहे ते फाडले आणि बौद्ध धर्मीयांच्या व अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून ॲट्रॉसिटी आणि 295 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या फोटोचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा आमदार भरत गोगावले यांनी जाहीर निषेध केलाय. आव्हाडांना स्टँडबाजी करण्याची नेहमी सवय आहे, त्यामुळे त्यांना कधी कधी भान राहत नाही. त्यांनी आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेली जी काय त्यांनी जे काय फोटो असलेली प्रत जी काय फाडलेली आहे ती कमीत कमी ते तरी त्यांनी बाजूला करायला पाहिजे होतं. ज्यांच्या नावाने तिथं येऊन जे काय धन करायचं होतं ते त्यांचा कमी फोटोचं तरी मान राखणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतं आहे. म्हणजे ह्यांना स्टंटबाजी करण्यामध्ये उत्साह होता, त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं. जर त्यांचं ते भान असतं तर त्यांनी त्या फोटोची प्रत फाडली नसती असं आम्हाला म्हणायचं. वस्तुस्थिती आहे, जर तुम्ही इथे येऊन जी काय स्टंटबाजी करायचा प्रयत्न करत होतात आणि जी काय तुमच्याकडनं चूक घडलेली त्या चुकीबद्दल जे काय कार्यकर्ते बौद्ध समाजाचे असतील किंवा अन्य काय आपले कार्यकर्ते असतील ह्याने जाऊन त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला मग काय उत्तर द्यायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्या प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना तसेच एका शिपायाला निलंबित करण्यात आले, तर ससूनचे डीन काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती, समितीचा अहवाल आला, त्याप्रमाणे आपण तावडे आणि हळणोर यांना आपण निलंबित केलेलं आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती असतात तो कारवाई करू. मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं ह्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत. यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी आपण कधी शिक्षा देऊ की असं प्रकरण त्यांना करता येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आज आमची समिती गेली, त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला, त्याप्रमाणे आपण कारवाईही केलेली आहे. रत्नागिरी येथील आरजू टेक्सॉल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील शाखेमध्ये पैसा भरणा केलेल्या काही जणांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. जवळपास 2,25,00,000 रुपयांची रक्कम या 133 जणांची असल्याचं सांगण्यात आलंय, तर ही रक्कम अजूनही वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सदरची कंपनी असून जॉब वर्कर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती.
विशेष म्हणजे कुडाळ पोलीस स्थानकापासून हकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी कुडाळ पोलीस ठाणे आवारात गर्दी केली. नमस्कार नमस्कार, माझं नाव राजेश्री सातले आहे. मी कसालवरनं आहे. परत ह्याच्यामध्ये अर्जुन टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड, याच्यामध्ये माझं 3.5 लाखाचं मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. याच्यामध्ये ते लोकं आधी सांगितले आम्हाला मटेरियल मशनरी आणि राव मटेरियल देणार आणि प्लस आपल्याकडे ॲग्रीमेंट करणार. आणि ॲग्रीमेंट केल्यानंतर 45 दिवसांनी मटेरियल येऊ दे किंवा नाही आलं तरी ते लोकं आम्हाला 45 दिवसांनंतर आपल्याला पेमेंट करणार होते. अशा पद्धतीत त्यांचं बोलणं झालेलं. पैसे घेताना लवकर घेतले. जसे घेताना ते बोलले उद्याच्या दिवसात मॅडम पैसे नाही घेतला घातलात तर तुम्ही तुमचे पेमेंट पुढे येणार महिन्याने येणार 2 महिन्याने होणार त्यामुळे तुम्ही लवकर पेमेंट करा. अशा पद्धतीत आमच्याकडनं बँकची NFT करून घेतले आणि प्लस जीपे करून घेतले आणि पेमेंट रिटर्न करायचं झालं तर त्यांचा विषय नाही. आम्हाला ते लोकांनी फसवलं. आम्ही आता आज इथे पोलीस स्टेशनला आलो. त्यानंतर इकडे येऊन आम्ही मॅडमांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. इकडे आम्ही आज तक्रार नोंद करायला इथे आलेलो आहोत. भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन रत्नागिरीमध्ये होणार असून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ती म्हणजे आपल्या देशाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी जो एक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा दिल्लीमध्ये केला इंग्रजी पुस्तकाचा, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, तर तो सोहळा आचारसंहिता संपल्यानंतर आपण मराठी भाषेचा मराठी भाषेत पुस्तक जे त्यांनी छापलेलं आहे तर त्याचा सोहळा आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत. आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं की त्याला कदाचित कपिल देव देखील उपस्थित राहतील, सुनील गावस्कर उपस्थित राहतील, दिलीप वेंगसरकर उपस्थित राहतील, रोहित शर्मा देखील उपस्थित राहण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश आहे की जे स्पोर्ट्समन्स आपल्यासमोर आहेत त्यांना आपल्या जिल्ह्यातली व्यक्ती काय करू शकते, त्याची ताकद क्रिकेट जगतामध्ये काय आहे किंवा स्पोर्ट्समध्ये काय आहे ही आपल्या पुढच्या युवा पिढीला कळावी यासाठी आपण हा कार्यक्रम घेतोय. नवी मुंबईतील NRI येथील DPS शाळेजवळील तलावात येणारे खाडीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगोचं तेथे येणं बंद झालं होतं. याबाबत काही पक्षी मित्रांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाच्या कमिटीने घटनास्थळी भेट देत येथील जागेची पाहणी केली. नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी अशी ओळख आहे. नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर व शहरातील अनेक तलावांवर फ्लेमिंगो पक्षी विहार करत असल्याचं दृश्य नवी मुंबईकरांना रोज पाहायला मिळतं. मात्र मागील काही महिन्यांपासून NRI येथील DPS शाळेजवळील तलावात येणारे खाडीचं पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगो पक्षाचे या तलावांमध्ये येण्याचं प्रमाण काहीसं कमी झालं. यामुळे पक्षी मित्रांनी थेट पालिका आयुक्तांपासून आमदार गणेश नाईकांपर्यंत तसेच हायकोर्टापर्यंत धाव घेत येथे पुन्हा फ्लेमिंगो यावेत यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. जी पाहणी केली याच्याबद्दल हे की युजली जे ओरिजिनल याचं होतं ते पूर्वी कांदळवन होतं आणि इथे लेक होती, म्हणजे एक छोटासा जे तळाव होता जी हायटाईडमध्ये भरायची आणि लो टाईडमध्ये ते पाणी कमी व्हायचं. म्हणजे दिस वॉज बेसिकली अ मड फ्लॅट आणि ते लेकची समुद्राला मॅनग्रोव्सला लागून होती आणि ज्याच्यामध्ये जी एक्स्ट्रा जे पाणी यायचं तर ते पाणी इथं साठायचं. तर इट वॉज इन बेसिकली ह्याची जी व्हॅल्यू आहे जर बघायला गेलात तर जर ही नसणार आणि ही जी लेक आहे जर ही नसेल जर किंवा विझवली तर ती जी हायटाईडचं जे पाणी आहे ते जाणार कुठं आणि मग तेच गोष्ट होणार, ती पाणी जे आहे ते बाहेर येणार. मी नॅटकनेट फाउंडेशनतर्फे काही कंप्लेंट केली होती कांदळवन समितीला, उच्च न्यायालय नियुक्त कांदळवन समितीला. ते समिती आमची कंप्लेंटची नोंद घेतली. आमची कंप्लेंट अशी होती की हा जो तलाव आहे नेमका कोरडा पडतो, ड्राय होतो आणि त्याचं मुख्य कारण आहे की तिथे पाणी यायचे 3-4 चॅनल जो आहे ते नेमकं बंदच असतो आणि कोणीतरी बंद केला असेल म्हणून ते पाणी येत नाही, त्याच्यामुळे फ्लेमिंगो पण इथे येत नाही. आणि दुसरं गोष्ट म्हणजे की जिथे आपण आता उभे आहेत हा रस्ता जो आहे हा रस्ता पण इल्लीगल आहे, कारण की रस्त्याच्या पलीकडे तिथे कांदळवन आहे, या बाजूला हे आहे वेटलँड आहे अर्धभूमी आहे. तर 2005 MRSEC मॅपप्रमाणे हा संपूर्ण मड फ्लॅट एरिया होते, म्हणजे तिथे पक्षी यायची ते त्यांचं ते किडे वगैरे जे अल्गी वगैरे ते पेटले खायची अशा प्रकारची एक नैसर्गिक ओरिजिनल नॅचरल स्थिती होती
आणि इथं रस्ता बनवून याचा बंड बांधून एक इलिगल काम केले. आम्हाला वाटतं की फक्त सिडकोनी केलं असेल, कारण काय या संपूर्ण एरियाची लँडलॉर्ड जो आहे सिडकोच आहे. सिडकोनी केलेली हा जो रस्ता आहे इलिगल म्हणून आम्ही कंप्लेंट केलं. तर आता सिद्ध झाली की इथे मडफ्लड्स होती, कुठल्या प्रकारची रस्ता किंवा बंड ना होती आणि पाणी आरामात त्या बाजू इथे या बाजूला तिथून जायचं होतं. तर आता पाणी ते ह्या बांधून बांधकाम करून पाणी अडवल्यामुळे त्रास होतो इथे. मुंबईला लागून असलेल्या डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाचं प्रकरण अद्याप ताजं असतानाच आता डोंबिवलीत आणखी एक स्फोट झालाय. डोंबिवलीतील लंडन रोडवरील चायनीज दुकानात सिलेंडरचा स्फोट झालाय. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार पहिली आग चायनीज दुकानात लागली, त्यानंतर घरगुती वापराचा सिलेंडर फुटला. या स्फोटात 9 जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं देखील सांगण्यात आले. आग वेळीच विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आता या स्फोटानंतर स्थानिकांनी सुरक्षिततेच्या संदर्भातील प्रश्न उभे केलेत. सिंधुदुर्गच्या कणकवली शहरातील चौकात मंगळवारी हाणामारीचा प्रकार घडला. आर्थिक देवाणघेवाणीतून घडलेल्या या प्रकारात कुडाळ तालुक्यातील एका गावातील काहींनी थेट कणकवली गाठली आणि शहरालगतच्या गावातील काहींसोबत वाद घातला. याचे व्हिडिओ आता समोर आलेत. सिंधुदुर्गमधील एकच पक्षातील 2 गट आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून भिडलेले पाहायला मिळालेत. कुडाळ तालुक्यातील एका सरकारी कामावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी लावण्यासाठी कणकवली तालुक्यातील या तरुणाने काही रक्कम ठरवली होती. विशेष म्हणजे कुडाळ तालुक्यातील त्या कार्यकर्त्याला नोकरीला लावल्यानंतर त्या बदल्यात ठरलेली रक्कम हा तरुण मागत होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने गेले काही दिवस त्यांच्यात अंतर्गत धुसमूस सुरू होती. दरम्यान मंगळवारी राजकीय चौकात समोरासमोर येत हा राडा झालाय. या घडलेल्या सर्व घटनेनंतर चर्चांना उधाण आलं असून याची चौकशी होणार का असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय. खेड तालुक्यातील तळे काळकाईवाडी शिगवणवाडी येथील मुंबई मंडळ व ग्रामीण मंडळातील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय सन्माननीय माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलाय. या कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, तालुका प्रमुख संदीप कांबळे, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम, रामचंद्र आखाडे, तिसे शाखा प्रमुख राजू मोहाने, संजय सुर्वे, स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ, शिवसैनिक, युवा सैनिक, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. पाहत रहा फक्त माझे कोकण.